सत्र 19वी पुनर्जन्म। माझी वय त्यावेळेस 11 वर्षाची होती। मला प्रथम पुण्यास मामांकडे इंग्रजी शिकण्यासाठी ठेवण्यात आले होते। माझा मोठा भाऊसुद्धा तिथे शिकायला होता, परंतु मी मामांकडे नीट वागलो नाही। त्यांच्याकडून मी 2-3 वेळा पळून गेलो। नाना खोट्या सहाण्या मी तिथे केल्या, आणि शेवटी असला विधुळा भाचा आपल्याकडे नसलेलाच बरा, उगीच स्वतःच्या व दुसऱ्याच्याही गळ्याला एखाद्या वेळेस फास लावायचा असे मामांना वाटले, आणि त्यांनी मला घरी पाठवून दिले। त्यावेळेस कोकणामध्ये आमच्या घरी सारीच परिस्थिती चमत्कारिक झाली होती। आमचे वडील स्वदेशीच्या चळवळीत झालेल्या खटल्यामध्ये शिक्षा भोगून नुकतेच तुरुंगातून सुटून आले होते। त्यांची प्रकृती फार अशक्त होती, आणि म्हणून कोणा दूरच्या नातलगाकडे समुद्रतीरी प्रकृती सुधारण्यासाठी ते गेले होते। माझी मोठी बहीण माहेरी आलेली होती। माहेरी 4 दिवस आनंदाने राहण्यासाठी आली, परंतु ती फार आजारी पडली, त्यामुळे आईवर सारा कामाचा बोजा होता। घरामध्ये दुसरे बाई माणूस त्यावेळेस नव्हते, बहीण फार आजारी होती। अशाही परिस्थितीत आम्ही पुण्याहून घरी आलेले। माझ्याकडे कोणीच लक्ष देईना मी सर्वांचा नावडता झालो होतो। माझ्या अक्कावर साऱ्यांचा लोभ, सर्वांचे प्रेम होते। तिची अंगावरची मुलगी होती। त्या मुलीचे त्यावेळेस फार हाल होते, कारण तिला तिच्या आईचे दूध मिळत नसे, आईचा हात तिच्या कोमल अंगाला लागत नसे। अक्काला विषम ज्वर झालेला होता, आणि म्हणून तिच्या अंगावरची दूध पाजणे म्हणजे धोका होता, कारण ते दूधसुद्धा विषारी झालेले, त्यामुळे त्या लहानशा रंगूची फार आबाळ होत असे। एके दिवशी अक्काला वात झाला। सासरी झालेले हाल तिने कधीही माहेरी सांगितले नव्हते, परंतु मनात साठवलेले ते सारे दुःख ती वातामध्ये बोलत होती। तिला शुद्धच नव्हती। त्या बेशुद्ध स्थितीमध्ये सारे हृदयातील ती ओके व ते ऐकून आईला फारच वाईट वाटे। इतके पैसे खर्चून लग्न केले, सासरी जाच का असावा असे तिला वाटे। ज्याप्रमाणे भाऊ बंदकी, त्याप्रमाणेच सासूरवास हाही आपल्यातील दुर्गुणच आहे। दुसऱ्या घरातील आलेली मुलगी तिचे आईबाप व्हायचे हे खरे म्हटले तर सासू सासऱ्यांचे कर्तव्य, परंतु त्यांना वाटते की सत्तेची मोलकरीनच आली। सासरचे हाल ज्या दिवशी थांबतील तो सुदीन। सासूरवास हा भाषेतील शब्द सारा इतिहास सांगत आहे। मुली ओव्या म्हणतात, त्यात पहा सासूरवासाचे कसे वर्णन केलेले आहे। सासरचे बोल जसे कारल्याचे वेल, गोड कसे लागतील काही केल्या। सासरचे बोल जशा रेशमाच्या गाठी, रात्रंदिन रडविती थाई थाई, वगैरे ओव्यांमध्ये हे करून चित्र काढलेले आहे। या ओव्या बायकांनीच रचलेल्या आहेत। त्यांनी स्वतःच्या स्थितीचे हे हीन दिन वर्णन केलेले आहे। कारल्याचे कडू वेल, रेशमाच्या गाठी या उपमा बायकांनाच सुचतील। अजून साधी माणुसकीही मनुष्याला शिकवायची आहे। सासू सुनेला छळते, सून पुन्हा सासू झाली म्हणजे तेच करते। जणू पूर्वजांची छळाची परंपरा अखंड चालूच राहिली पाहिजे। 4 दिवस सासूचे तर 4 दिवस सुनेचे अशी म्हणच पडतली आहे। ज्याप्रमाणे पंतोजी मुलांना मारतो व मुलगा पुढे पंतोजी झाल्यावर तेच करतो, तसेच हे आम्हालाही मारीत असत म्हणून आम्ही मारतो, हेच पुष्कळ शिक्षकांचे उत्तर असते। मुले मुली जेव्हा खेळ खेळतात तेव्हा नीट पाहावे। मुली जर सासू सुनेचा खेळ करत असतील तर त्यात सून झालेल्या मुलीचे केस ओढते, तिच्या हाताला लडोबटीचा डाग देणे, तिला शिळेअन्न खायला देणे इतके हाल दाखवते। मुलांचा शाळा शाळा म्हणून खेळ बघा, एखाद्या खांबाला विद्यार्थी करतात आणि त्याला खूप मारतात, करशील गडबड कमारू आणखी वगैरे बोलून जोर जोराने खांबाला मास्तर होऊन मुले मारीत असतात। माझ्या बहिणीचा मुलगा आहे, लहान आहे, 5-6 वर्षाचा। तो मला म्हणतो, अण्णा मला मास्तर व्हायचे आहे नाही तर शिपाई व्हायचे आहे। मी त्याला जर विचारले हे दोन धंदेच तू का पसंत केलेस, तर तो म्हणतो म्हणजे सर्वांना मारता येईल आणि सगळ्यांना झोडपून काढी। मास्तर म्हणजे काय कल्पना झाली आहे बघा। आणि म्हणूनच शाळा म्हणजे सासूरवास वाटतो। शाळा व सासर यांचे माहेर झाले पाहिजे। मी कुठेतरी भहकत चाललो असे म्हणाल, परंतु माझे पित्त उसळते या गोष्टींनी। साधी माणुसकी आमच्यामध्ये नसावी। पशुपक्षी, किडामुंगी, झाडमाड यावरही प्रेम करायला शिकवणारी माझी थोर संस्कृती
त्या संस्कृतीचे वारसदार आज किती नादान झाले आहेत, साधी माणुसकीही कसे विसरले आहेत हे पाहून हृदय जळते, पिवटून येते, परंतु जाऊ दे. दुपारची जेवणे कशीबशी उरकून अक्काच्या जवळ सारेजण बसलो होतो. तांबणामध्ये थंड पाणी घालून ते तांबण अक्काच्या कपाळावर धरण्यात आले. खेडेगावात कोठून बर्फाच्या पिशव्या, कोठले कोलन वॉटर, आई तांबण धरून बसली होती. सर्व मंडळींची तोंडे चिमणीसारखी झाली होती. माझ्या आईच्या मनात एकदम काय आले माहीत नाही, परंतु तांबण मला धरायला सांगून ती उठली. आई उठली, देवाजवळ गेली. देवाघरामध्ये जाऊन ती देवाला म्हणाली, देवा शंकरा, देवळात जाऊन तुझी पिंडी 3 दिवस दैवताने लिंपीन, माझ्या पुरीला गुण येऊ दे, उतार पडू दे, अंगाची तलखी कमी होऊ दे, ताप उतरू दे. प्रयत्न चालले होते, प्रयत्नाच्या बरोबर प्रार्थनाही चालली होती. आईचा देवावर भरोसा होता, परंतु रात्रंदिवस सेवाही ती करत होती. आपल्या प्रयत्नात आपल्या तळमळीने देवाचे सहकार्यही आणले पाहिजे. रंगू उठली रे पाळण्यात, जा तिला बाहेर घेऊन तेथे रडवू नकोस, असे आई मला म्हणाली. मी उठलो आणि अक्काची मुलगी खांद्याशी घेऊन तिला खेळवीत बाहेर गेलो. रंगूला इकडे तिकडे हिंडवून मी कंटाळलो आणि मग घरात आलो. दिनिसांची वेळ होत आली होती. बाहेर कांडपिनींना कांडव घातलेले होते, ते त्यांच्याजवळून मोजून घ्यायचे होते. गुरे गोठ्यात येण्याची सुद्धा वेळ झाली होती. गुराखी गुरे आली हो एवढे ओढून पुढे जात असे. त्या गुरांना बांधायचे होते. अशा त्या कामाच्या धांदलीत मीही रंगूला तेथेच ठेवून बाहेर गेलो. मी लहानशी रंगू रडू लागली. ती आईसाठी रडत होती. आईचा प्रेमाने थवथवलेला हात अंगाला लागावा म्हणून ती रडत होती. आईने प्रेमाने बघावे म्हणून ती भुकेली होती. मुकी पोर लहान दुबळा जीव. तिची आई अंथरुणात तळमळत होती, वातामध्ये मधूनमधून बोलत होती. रंगूला तिच्या आईचे दर्शनही 2-3 दिवसात नव्हते. तिचा आत्मा आईला भेटण्यासाठी ओरडत होता, आक्रोश करीत होता. माझ्या आईजवळ मला नेऊन ठेवा, क्षणभर तिच्या खुशीत मला ठेवा. मला दूध नको, काही नको, मी त्यासाठी आपापलेली नाही. तो आईचा आक्रोश हात मला लागू दे आणि त्यानेच माझे पोषण होईल, असे ती रडून सांगत होती. तिच्या रडण्याची भाषा कोणाला समजणार? त्या बाल हृदयाची, त्या आत्म्याची ओळख कोणाला कशी होणार? रंगू ओकसा पोक्षी रडू लागली, टाको फोडू लागली, कळवळली. माझ्या आईने करावे तरी काय? कांडण मोजून घ्यावे का दिवा वावावा, का तू देवा तुळशीस दाखवावा, का गुरे बांधावी, का धार काढावी, का काढा करावा, का भाजीभात करावा, का रंगूला खेवावे, का कजळ बसावे? तिला काय हजार हात होते? आई धन्य आहे तुझी. स्त्रियांसारख्या कष्टाळू स्त्रियाच, त्यांनीच त्या शेकडो खस्ता खाव्या. भारतीय स्त्रियांच्या कष्टाळूपणाला व श्रमावृत्तीला एक भूमातेची चूक माशोबेल दुसरी नाही. अशा थोर स्त्रिया ज्या घरात असतात, ती घरे म्हणजे राऊळे देवाची मंदिरेच असतात. त्या स्त्रिया याच मी देवता मानतो व माझा माथा त्यांच्या चरणी नमवितो. दुसरी देवळे मला माहीत नाही. माझी आई संतापली, रागावलीही. तिच्या क्षमेला, सोशितपणालाही काही सीमा होती, मर्यादा होती. कुठे गेला हा कारडा? नुसते खातो मेला, इकडची काळी तिकडे करायला नको. तिकडे लावलंय दिवे, आता इथे आलाय आईशीला खेळायला. जरा पोळीला खेळ म्हटलं तर फुगला नुसता एरंड. तिने त्रिकाळ खायला हवे मात्र रेड्याला रिंडोजी नुसता. शाम्या, अरे कारट्या उचलला घरातला, कळवळली बघ पोळ. श्वास धरलं वाटते, तू मरत नाहीस, तू मात्र छळायला उठलायस. आई रागावून दुःख संतापाने बोलू लागली होती. आईचे शब्द मी ऐकत होतो, परंतु शेवटचे शब्द माझ्या मर्मी लागले, मला रडू आले. रडत रडत मी त्या रडणाऱ्या रंगूला उचलले व बाहेर गेलो. रंगूला पोटाशी धरून श्लोक म्हणू लागलो, रामरक्षा म्हटली. तिला घेऊन मी सारखा अंगणामध्ये फेऱ्या घालीत होतो. रंगू माझ्या खांद्यावर निजून गेली. आईच्या शब्दांनी मी जागा झालो. कशासाठी जगावे हे मला कळले. चकमक झडल्याशिवाय ठिणगी पडत नाही, माझ्या जीवनामध्ये ठिणगी पडली. गुणी मनुष्य जगाला हवावासा वाटतो, गुणहीन करंटे जीवन काय कामाचे? आपला काडीचाही उपयोग नाही. आपले जीवन म्हणजे सर्वांना भार, सर्वांना त्यापासून त्रास, असे मला त्या दिवशी वाटले. आणि माझ्या जीवनाला त्या दिवसापासून कलाटणी मिळाली, निराळी दिशा दिसू लागली. कोणत्याही गोष्टीची वेळ यावी लागते असे म्हणतात, ते खोटे नाही. मीही त्या दिवशी देवाला प्रार्थना केली. वर आभाळाकडे बघत, उगवणाऱ्या ताऱ्यांकडे बघत प्रार्थना केली, देवा आजपासून मी चांगला होण्याचा प्रयत्न करीन, माझ्या या निश्चयाने प्रसन्न हो, मला चांगला कर व माझ्या अक्कालाही बरं कर. आणि त्या दिवसापासून
अक्काला गुण पडत चालला एवढे करे आणि माझी अक्का चांगली बरी झाली, ती शरीराने बरी झाली व मी मनाने बरा झालो, दोघांचे पुनर्जन्म झाले, अक्काला नवीन शरीर मिळाले आणि मला नवीन हृदय मिळाले।